महाराष्ट्र ही थोर पुरुषांची भूमी, सामाजिक परिवर्तनाची भूमी, ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्म घेतला. या भूमीला क्रांतीभूमी बनवली. जातीयतेला समूळ नष्ट करण्याची नांदी याच भूमीतून सुरू झाली. पण ह्या क्रांतीभूमीच्या चेहऱ्याला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार महाराष्ट्रात घडत आहेत. मानवता वेशीवर टांगल्या जात आहे. अशाच एका घटनेची ही करुण कहाणी. प्रिय, मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे मी गरीब. मला माहिती आहे तुझ्या जातीतला नाही, पण मी तुला खरंच सांगतो, माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. तुझी आई पण नाही. तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे. तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय जगात माझं दुसरं कोणीच नाही. दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ. चालू, मी तुला आवडत नसेल ना तर तू माझी चिठ्ठी फाडून फेकून दे, मी समजून जाईन. पण तुझ्या घरच्यांना सांगू नको. दुसऱ्या कोणाला पण ही चिठ्ठी दाखवून माझा हास उडवू नको. जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे. नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना दोन वेणे घालून ये. मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा फक्त तुझाच जांबवंत. हे पत्र होत जांबवंताच, ज्यांनी फँड्री या पिक्चर मध्ये लिहिलं होत. दलित मुलगा हे पत्र लिहिताना अक्षरशः सांगतोय की मी तुझ्या जातीचा नाही. हा पिक्चर जेव्हा मी बघितला तेव्हा ह्या पिक्चरचा शेवट कधी समजलं नाही मला, कारण शेवटी तो कॅमेरावर दगड फेकताना दाखवलाय. आज आम्ही आलो आहे खर्डा या गावामध्ये. खर्डा येथील 17 वर्षीय तरुण नितीन आगे याची उच्च जातीतील मुलीसोबत प्रेम केल्याच्या कारणावरून जातीयवाद्यांनी निर्गुण हत्या केली. त्या खर्डा गावात आम्ही पोहोचलो. मी ह्या शोधात आलेलो आहे फँड्रीच. प्रत्येक फँड्रीच्या पिक्चरचं एंडिंग असंच होईल का? दगड कॅमेरावर येईल का हत्या केली जाईल? मुलगा 12वीत शिकत होता ह्या शाळेमध्ये. माझ्या मागे जी बिल्डिंग आहे तिथे या शाळेच्या मागे एक झाड आहे जिथे तो बसला होता तिच्या सोबत आणि कोणाच्या तरी नजरेत आला. मारत मारत त्याला घेऊन गेले आणि त्याची हत्या केली गेली. हा आवाज जो उठणार आहे हा त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे जे ह्या आवाजाला दाबताय. नका हो, नका करू असं. नुसतं प्रेम केलंय, त्याच्याहून जास्त काही नाही. समजूत घातल्या गेली असती. या सर्व घटनेच्या बाबतीत आम्ही मृतक नितीन आगे यांचे वडील राजू आगे आणि आई यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्या स्थळाहून इथे त्यांच्या घरी आलेलो आहे. माझ्यासोबत त्यांचे आई वडील आहेत. आपलं नाव? राजू नामदेव आगे. मुलाचं नाव नितीन राजू आगे. त्याचं 17 वर्षी वय होतं. तर तो सकाळी शाळेत जात होता. सकाळी 7 वाजता शाळेला गेला. 7:15 इथून आमच्यापासून हल्ला. त्याच्यानंतर मी माझ्या कामावर निघून गेलो. मी खडी मशीनवर काम करीत असताना मुलगा तिकडे गेला आणि मी इकडे कामाला गेलो. त्याच्यानंतर त्याची आई त्याच्या काही घर कामात होतली. त्याच्यानंतर सकाळ गेल्याच्या नंतर बाबा त्याला हाणमार शाळेवरच चालू केली. शाळेवर भरपूर हाणमार करून त्याच्यानंतर त्याला तिथून उचलला आणि येवले ह्या इटभट्टीवर नेला. येवले ह्या इटभट्टीवर नेल्याच्या नंतर मग तिथे काय त्याला काय आता आपण तर कामावर असल्यामुळे माहीत नाही, पण त्याला जबरदस्त हाणमार तिथे केली. तिथेच त्याला संपलं. त्याच्यानंतर कानिपनाथ मंदिर म्हणून एक खाली फॉरेस्ट आहे,
तिकडे एक देव आहे, त्या देवाच्या खाली एक चांगला मी राहतो, तिथून एक 1.5 किलोमीटरच्या लांब येऊन टाकला. तर त्याला तिथे टाकल्याच्या नंतर त्याला फाशी दिलेली होती. फाशी दिली होती पण त्याचं सगळं काही शरीर जमिनीवर होतं. डाव्या अंगावर त्याचा डावा हात टेकलेला होता, डावी भूज टेकलेली होती. हे त्याची कंडिशन होती. त्याच्यानंतर आमचे भाऊ आले, आम्ही दुपार आम्हाला कळल्याच्या नंतर आम्ही बघायला गेलो मुलगा कुठे म्हणून. त्याच्या अगोदर आमच्या आईला, त्याच्या आईला कळलं होतं की बाबा तुमचा मुलाला हानमार केली ना, अशा अशा ठिकाणी नेले, मग तुमच्या मुलाला बघा. आता तुम्ही म्हणता ते इटभट्टीवर घेऊन गेले, तर काय टाईम असेल ज्या त्या टाईमामध्ये इटभट्टीवर घेऊन गेले ते? आता ते 9 पुढे नेलं असेल माझ्या अंदाजेने. समजा ते टाईम सांगता येणार नाही, कारण कसं मी कामात 12 मला डायरेक्ट सुट्टी होती. तो शाळेत तोच गेला होता का? शाळेत तो गेला होता, दर दिवस शाळेत जात होता. शाळेत गेल्याच्या नंतर त्याच्या शाळा सुटल्याच्या टायमिंगला तो घरी येत होता, त्या दिवशी आला नाही. त्याच्यानंतर मी ज्या मालकाकडे काम करतो ते मालकाचा मुलाला माहीत पडलं गावात गेल्यानंतर, बा अशा अशा मुलाला हानमार झाली. त्या मुलाला कसं म्हणजे गावातनं घेऊन जाताना त्यांनी कोणी बघितलं असं काही? गावातून घेऊन जाताना बघितलं असं प्रत्येक जणांनी, पण आम्हाला सांगतो कोण? मारा बिना कोणी सांगत नाही. आमची परिस्थिती नाजूक, त्याच्यामुळे आम्हाला कोणी सांगू शकत नाही की बा समजा हा आम्ही बघितलंय. शेवटी जग असतं, जग बघणारे लोक असतात, पण त्यांच्या दबावाखाली म्हणा किंवा मारा असं काही म्हणा, ह्याच्यामुळे काही आम्हाला कोणी ते सांगू शकलं नाही. आणि त्याच्या मदतीला कोणी धावलं? त्याच्या मदतीला सुद्धा कोणी धावलं नाही. त्याच्या मदतीला धावला असता तर तो बचला असता, कारण तिसऱ्या दिवशी मी सरकड गेल्याच्या नंतर सरनी मला स्वतः सांगितलं की बाबा इथं भांडणं शाळेवर झाले, पण मी त्यांना सांगितलं की बाबा जे काय हानमार करायचं तुम्ही शाळेच्या बाहेर घेऊन जा, तिकडं हानमार कराय, असं मला स्वतः मुख्याध्यापक बोलले. ते मुख्याध्यापकांनी प्रिन्सिपलनी हे सांगितलं तुम्हाला की घटना त्यांच्या समोर झाली आणि होत होताना ते म्हटले की बाबा हे इथं नका करू, जे करायचं ते बाहेर करा, बाहेर करा, हे असं मुख्याध्यापक मला बोलले. त्याला त्याच्या आजी, त्या ज्यांनी मारलं त्याच्या आईने त्याला पाणी पाजलं. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं मग शिक्षक तुम्ही हे जर माझा मुलाला तुम्ही त्याच्या आम्हाला जर आठवलं असतं तर माझ्या मुलाचं जीवन बचलं असतं. माझ्या मुलाला हानमार झाली नसते, हानमार झाली असती तरी कमीत कमी जिवंत माझ्या मुलाचं बचलं असतं. त्याच्यानंतर म्हणलं ह्याला मारण्याला जबाबदार म्हणलं सर तुम्ही आहेत. म्हणलं तुम्ही जर मुलाला आठवलं असतं तर मुलगा बचला असता, तुम्ही नाही आठवल्यामुळे माझा मुलगा मेला. म्हणलं मला एक सांगा, आता आम्ही त्या इटभट्टीवर जाऊन आलो होतो, तिथे 50 लोक होती, 30 ते 40 लोक होती, म्हणजे बाया होत्या, काही तरुण मुलं होते. ते म्हणतात इथे असं काही झालेलं नाही. म्हणून सगळं काय तिकडे झाले, आता ते कोण सांगणार? कोणी सांगणार नाही, सांगतील तर पुरावा होतो, गुतावं लागतोय, कोण सांगायला मोकळाय? इथं काय असं झालं नाही असं म्हणणारच ते, इथं काय झालं नाही असंच म्हणणार ना ते. पण एवढं हे इटभट्टीवर जीव मारला हे निश्चित आहे. त्याला त्याच्या आजी, त्या ज्यांनी मारलं त्याच्या आईने त्याला पाणी पाजलं. ते म्हणले बाबा ओ गरीबाचा लिकरू मारू नका, आता सोडून द्या. माणूस की वाचली नाही असं म्हणावं लागेल, कारण घेऊन जाताना म्हणजे शाळेमध्ये मारताना बघितलं, शाळेतनं बाहेर काढताना बघितलं. नितीन आगे याला शाळेतून नेण्यात आले, त्यानंतर त्याचा अमानुष छळ करण्यात आला, तेव्हा शालेय प्रशासन झोपेत होते काय? शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्या सुरक्षेसाठी कोणतेच पाऊल का उचलले नाही हा प्रश्न निर्माण होतो आहे. जो त्रास यांना होत आहे हा समजण्याकरता यांच्या जागी बसावा लागेल, हे यांनाच माहिती आहे काय त्रास आहे तो. जे बाळू येवले, त्याच्यानंतर ते बाळू येवल्यानी काहीतरी दारू पिला आणि दारू पिऊन नंतर मुलाला हानमार केले. पहिल्यांदा त्याच्या बाळू येवल्याच्या आईने मुलाला सोडवतं, ते भरपूर पाणी तिथे प्याला, त्याला सोडून गेले. त्याच्यानंतर त्याला चालता येत नव्हतं, जांभलत जांभलत काय अशा पद्धतीने चालत होतं असं ऐका भेटलं. पण त्याच्यानंतर त्याच्या आईला फसून सुद्धा जिकडे तिकडे पांगल्याच्या नंतर पुन्हा पण त्यांनी उचलून शिनी व कुठल्या तरी गुपित वाटाने उचलून शिनी त्या माथारीपासून लांब नेऊन शिनी त्याला मग नंतर जीवच मारला. आणि त्याच्यानंतर या डोंगराच्या दिशेवर नेऊन शिनी त्याला एक फाशी म्हणून शिनी फाशी घेतली अशी दिशा दाखवून डोंगराच्या एका लिंबाच्या झाडाला त्याला फाशी दिली. याचं कारण काय होतं? तर काय याचं कारण सर आपल्याला पहिलं जर काय माहीतच नव्हतं याचं कारण काय सांगायचं? आमच्यापर्यंत त्यांनी काही जर सांगितलं असतं तर आम्ही सांगितलं असतं हे कारण होतं ते कारण होतं. पण हे अचानक सकाळी गेला असं ते दुपारी मारला, ह्याच्या पहिले जर आम्हाला काही सांगितलं असतं तर ह्याच्यामुळे आम्ही काही मुलाचा निर्णय केला असता, इथं ठेवला असता नाही तर लांब लावला असता,
काहीतरी त्याचं सोय केली असती. म्हणजे जे बोललं जातं किंवा ते प्रेम प्रकरण होतं याच्यामधून काही हा गुन्हा हा हे कार्य झालेलं आहे असं काही याच्यामधून त्याच्या आईला माहिती होतं. मला नेमकं काहीच माहित नाही. जे का आहे त्याच्या आईला माहिती होतं. त्याच्या आईला सांगितलं त्यांनी शनिवारी सांगितलं रविवारी सुट्टी आली सोमवारी फुलफुलत होतं सर. आज दुखी ज्यावेळेस तो होता तो वेळेस मी तुम्हाला सांगतो एकदम सुखी होतो. आज असा दुखी की आज माझ्या मापा माझ्या दुखाला माप नाही. आज जगात सगळं माप नाही एवढं दुःख मला मोठं. जगण्याची माझी अपेक्षा नाही पण एक जगायचं होतं की त्याच्यासाठी मरायचं होतं की त्याच्यासाठी. पण आता त्यो मेल्यानंतर मला सुद्धा जगून उपयोग नाही. मी आज मेल्यासारखा जिवंत नाही. एक समजा हे लोक येते जातात त्याच्यामुळे मी एक थांबलो. नाही तर अक्षरशः आज मला असं वाटतं की मी कुठेतरी जाऊन आत्महत्या करावं मी करावं मंडळीला मारावं दोघांनी जाऊन कुठेतरी आत्महत्या करावं ही एक आपली अपेक्षा आहे. त्याच्यानंतर जे काय तुम्ही लोक येतात कमीत कमी तुम्ही येणाऱ्या लोकाला हे तोंड देणं माझं कर्तव्य आहे. नाही तर माझी जगण्याची ही माझी अपेक्षाच नाही. कारण जे काय माझं जे काय मी भवितव्य जे पुढचं होतं आहे हे माझं सगळं त्यांनी छाटून नेलं आहे. जे वाढणारं करणारं जे काय करायचं होतं जे करीत होतं ते त्याच्यासाठी होतं. आता मला धन दरवे 10 लाख 50 लाख सगळं काय जरी मिळत तरी मी त्याला काही करू शकत. पैशासमोर काहीच नाही खरंच. जेव्हा तो होता तेव्हा किती चांगलं आयुष्य होतं. आज जो त्रास होतो आहे ह्या त्रासाला सहन करणं खूप जड आहे खूप अवघड जात आहे. मला एक सांगा की सरकारकडनं आपली काय अपेक्षा आता. सरकारकडून एकच अपेक्षा आहे मुलाला सर जवळजवळ 5 ते 6 तास मार. त्याला असं मारलं की त्याचे हाल हाल करून मारले त्याच्या गुदोदोमध्ये गज घातला त्याला काही चटके दिले त्याच्या मांडीला चटके दिले काही त्याच्या शरीरावर हातोडीने मारलं कशा कशाने तरी त्याचे हाल केले. 2 हात फेचर केले 1 पाय फेचर केला हात मुरगळून तुडून बिडून काय समजा एखाद्या वेळेस आपल्या जनावराला वैरण टाकू त्या पद्धतीने कवळं शरीर होतं जसं वाटलं तसं त्या शरीराला त्यांनी मोडलं आणि त्या शरीराला मोडून शिनी त्यांनी त्याचं शरीर संपून टाकलं. ह्याच्यामुळं सरकारकडून मला एकच अपेक्षा आहे की जे काय माझ्या मुलाचे हाल झाले ज्या पद्धतीने माझा मुलगा मारला ह्या पद्धतीने कमीत कमी त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे तेव्हा माझा जीव. ह्यांना फाशीची शिक्षा नाही झाली किंवा सरकारने जर नाही त्यांना काही सजा केली तर ह्याच्यानंतर मी आत्महत्या माझाही करू शकतो. आपण जर कधी वरच्या जातीचे असतो तर त्यांनी मुलीचं लग्न त्याच्यासंग केलं असतं असं काही झालं असतं किंवा हानमार केली नसती बाबा मिटून टाका असं काही ते बोलले असते. पण आपण एक खालच्या जातीचे म्हणून शिन त्यांना एक काही किरकोळ कारकोळ राग आला त्या रागावून इकडून 4 बोलव तिकडून 4 बोलव इकडून 2 बोलव तिकडून 2 बोलव असे बोलून बोलून मग मित्र म्हणून मिळून मिळून 10-20-5-50 मीटरनी मॅचवर टोल हाणल्याच्यानंतर माझा हात कटाळ्याच्या नंतर दुसऱ्याने हाणायचं त्याचा हात कटाळ्याच्या नंतर तिसऱ्याने हाणायचं अशा पद्धतीने त्या मुलाचा त्यांनी जीव घेतला. रेखा राजू आगे मुलगा हे नितीन. मला हिथं कळालं मी गावात गेलते त्यांनी शनिवारी मला संध्याकाळी सांगितलं दुपारून हे यादळा. म्हणलं मम्मी तुला एक बोलू का. म्हणलं बोल ना. तर म्हणलं हे मी काय करतो परत एक दोन परत थांबलो ना ती पोरगी माझ्यापाशी येते आणि ती म्हणते मोबाईल देते. मी काय त्याला म्हणलं पप्पू आपण गरीब आहे तर बापरू दगड फुडतो तुझ्या पाठीमागं कोणी यायला मोकळं नाही. आपण गरीब माणसं तू लय मोठ्या मुलात जाऊन थांबत जा. तर म्हणलं बरं आता तसं करतो पण तू सोमवारी शाळेत ये. तर म्हणलं मी शाळेत येते. मी दळा घेऊन गेले. म्हणलं येताना शाळेत जाते त्याच्याकडे जाते. म्हणलं परत मला तिथं जरा गुणगुण ऐकाय भेटली की पोरांचे वाद झाले म्हणून. पण हीच पोर आहे म्हणून मला माहीत नाही. परत मी इथं आले एका मुलगा मला सांगायला. म्हणलं मामी तुमचा पप्पू कुठे. म्हणलं कुठे आहे लखन. म्हणलं इटभट्टीहून येला. मग मी इटभट्टी हिथून गेले. तर जे मारणारा माणूस होता का ते मला काय म्हणतो राजेभाऊची मालकीन आहेत का तुम्ही. तर मी म्हणलं हा. तिथं 2 बाया आणि ते एक गडी होता मला सांगणारा. तर मी म्हणलं हा मी त्यांचीच मालकीन आहे. म्हणलं तुमच्या मुलाला हात पाय मोडला ना काय ना काय ना. म्हणलं मुक्का मार दिला आणि तुम्ही असं तिकडं बघा. म्हणलं तुमच्या घराकडे फरिष्ठाच्या बाजूने तुम्ही ते बापामुळं काय घरी येणार नाही. मग मी आपली तिकडंच हिंडत बसले तरी मला काय ते सापडला नाही. तेवढंच मला माहिती ते मला बोललेला. दुसरं काय माहीत नाही मग मला. तुम्हाला जेव्हा 2 दिवस पहिले सांगितलं गेलं होतं आणि तुम्ही ज्या शनिवारी सांगितलं गेलं होतं तर शनिवारी सुद्धा त्यांच्या मनामध्ये ही भीती होते का की माझ्याकडे असे मुले येऊन मारणार आहेत मला म्हणून.
नाही नाही तसं काय नव्हतं सांगितलं, फक्त म्हणलं वडिलांना सांग मग मी तू हा तेवढा शब्द. तसं भीती भीती काय नव्हती, मग ते सोमवारी शाळेत गेला नसताना भीती असती तर उठला आंघोळ केली असं गेला. हा भीती नव्हती त्याला जायची. आणि त्याच्या दोन मित्रांनी कॉलेजमध्ये जाऊन त्याला बाहेर बोलावून कॉलेज समोर मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना घडल्याच्या 7 दिवसानंतर प्रशासनाला जाग आली, राजकीय पुढाऱ्यांच्या भेटी होऊ लागल्या आणि या घटनेची निंदा केली जाऊ लागली, अनेक आश्वासने दिल्या गेली. हे सर्व केवळ औपचारिकताच आहे काय? याही पुढच्या काळामध्ये सगळ्यांनीच एकत्रितपणाने जातीय तणाव वाढणार नाहीत अशा पद्धतीचं मी आवाहन करीन. खरं तर ज्या गावाला एवढी चांगली परंपरा आहे त्या गावामध्ये इतकी दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली, या घटनेचा मी तीव्र धिक्कार करीन, निषेध करीन. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या गावात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा एकंदरीत घटनांची संख्या बघितल्यानंतर काही विशेष उपाययोजना केल्या जातील. जिल्हा स्तरावरचा जो अत्याचार प्रतिबंधक आमचा सेल आहे तो अधिक सक्षम केला जाईल. एखादा चांगला अधिकारी आणि त्याला चांगले कर्मचारी की जेणेकरून अशा घटनांची काही माहिती मिळाली तर तातडीने पोलीस कारवाई करतील अशी यंत्रणा सुद्धा उभा केली जाईल. एका उच्च जातीतील मुलीसोबत प्रेम करणे हे पुरोगामी महाराष्ट्रात गुन्हा आहे का? सर्वच धर्मात प्रेमाला पवित्र मानल्या जाते, मग नितीन आगे या दलित बौद्ध तरुणाने प्रेम केले तर त्याला इतकी कठोर शिक्षा का? महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं अधिवेशन उद्या, उद्याच हा मुद्दा विधान परिषदेमध्ये हाच नाही, जवळजवळ 1650 घटना दलित अत्याचाराच्या, मृत्यू, बलात्कार आणि दलितावर अत्याचार करणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडल्या. त्यामुळं मी सांगतो की RR पाटलांनी उगज बड्या गप्पा मारू नये, ह्या गोष्टीचा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कुटुंब अडचणीत सापडले आणि म्हणून त्याला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा खटला फास्ट ट्रॅकवर घ्यावा म्हणून काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मी स्वतः आम्ही निर्णय घेतला. उज्ज्वल निकम सारखे वकील द्यावे तोही निर्णय घेतला. 5 लाख रुपयांना मदतीचं केलं आणि पूर्ण संरक्षण देऊन एक झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध असं कधी कुठं घडू नये म्हणून याचा ताबडतोब कोर्टात निकाल व्हावे आणि पूर्ण संरक्षण या कुटुंबाला देण्याची सरकारनं ही हमी घेतलेली आहे, त्याप्रमाणे उपाययोजना सरकार करते. आपण यांच्याशी बोलूया की ही खरी घटना काय आहे आणि कशी उजाळ्यात आणण्या गेली. सुनील साळवे आपल्याशी नितीन आगे यांच्या खुनाच्या संदर्भात माहिती देत आहे. 28 तारखेला 4:30 नितीन आगे याच्या वडिलांचा मला फोन आला आणि फोनवरून त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलाचा खून झालेला आहे. त्यानंतर मी तात्काळ पोलीस स्टेशनचे API इंगळे यांना फोन करून नितीन यास फाशी दिल्याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब जामखेडवरून खरडा पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांना फोन करून घटनेबद्दल कल्पना दिली व 15 मिनिटात त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. त्यावेळेस नितीनला झाडाला लटकून फाशी घेतल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न आला होता, परंतु प्रत्यक्षात घटना अशी आहे की नितीन 28 तारखेला 7:15 आपल्या घरातून कॉलेजला 12वीच्या जादा तासासाठी गेला होता. गेल्याच्या नंतर ज्या मुलीचं नितीनवर प्रेम होतं त्या मुलीच्या भावाने आणि त्याच्या दोन मित्रांनी कॉलेजमध्ये जाऊन त्याला बाहेर बोलावून कॉलेजसमोर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस कॉलेजच्या प्रिन्सिपलने पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं असताना देखील त्याने इथे मारू नका, बाहेर घेऊन जा अशी भूमिका घेऊन आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे. कॉलेजमधून मुलाला घेऊन गेल्याच्या नंतर नितीनला अगदी क्रूरपणे मारण्यात आलं, त्याला विटभट्टीवर घेऊन गेले, त्यावेळेस त्याला डांबून त्याला चटके देऊन त्याचा हात फ्रॅक्चर केला, त्याचा पाय फ्रॅक्चर केला, त्याला मुक्कामार प्रचंड दिला, त्याचे हालहाल केले आणि नंतर शेवटी त्याला अक्षरशः फाशी देऊन फासावर लटकून त्याला मारण्यात आलं. म्हणजे हे घटनासत्र जवळपास 7:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू होता. अनेक ठिकाणी ह्या घटनेची प्रक्रिया झाल्यामुळे या घटनेमध्ये अनेक गुन्हेगार आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे, परंतु गेल्या 7-8 तासामध्ये जो खून झाला
जी नितीनची हत्या झाली आणि जो छळ केला त्या प्रत्येक घटकेमध्ये प्रत्येक क्षणाला कुणी उचलला असन, कुणी मारला असन, कोण घेऊन गेला असन, कुणी डांबला असन, कुणी चटके दिले असतेन, कुणी हात फ्रॅक्चर केला असन, कुणी पाय फ्रॅक्चर केला असन, जे कुणी त्याला फाशी देऊन मारला असन, ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या आरोपींनी नितीनच्या खुनामध्ये या दहशतीने मारहाण करून त्याचा अगदी क्रूरपणे त्याचा अंत केला, त्याचा शेवट केला, त्या सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे. आत्तापर्यंत 13 आरोपी अटक केलेले आहेत, परंतु ज्या शाळेतून नितीनला उचलण्यात आलं त्या शाळेच्या प्रिन्सिपलला आत्तापर्यंत अटक केलं नाही. आमची मागणी आहे की प्रिन्सिपलला ताबडतोब अटक केलं पाहिजे. जर प्रिन्सिपलने या घटनेसंदर्भात पोलिसांना कळवलं असतं किंवा नितीनच्या वडिलांना कळवलं असतं तर कदाचित नितीनचा जीव वाचला असता. नितीन हा त्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. नितीन नंतर या घरामध्ये त्यांच्या वंशाला दिवा लावायला कुणी नाही. या ठिकाणी ह्या कुटुंबाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. अत्यंत हलाकीचे दिवस काढून नितीनचे वडील राजाभाऊ हात कडी मशीनवर दगडं फोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत नितीनचं शिक्षण करत होता. नितीनच्या दोन बहिणींची लग्न झालेली आहेत. एका बहिणीचं लग्न होणं बाकी आहे, ती आता 9वीमध्ये शिकते. या घरामध्ये अत्यंत अंधार झालेला आहे. जरी शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत केली असली तरी पैशाने नितीन परत येणार नाही. या कुटुंबाचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. पैसे देऊन त्याच्या आईवडिलांना न्याय मिळणार नाही तर खऱ्या अर्थाने आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय आम्हाला देखील त्याचं समाधान मिळणार नाही. आणि हा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालून 6 महिन्याच्या जसं दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड झालं आणि तो फास्ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवला आणि त्या आरोपींना फासावर लटकवलं त्याच पद्धतीने या नितीनला देखील न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. नितीनचा झालेला हा खून नसून मोठं हत्याकांड आहे. यातील सर्व आरोपींना अगदी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील सर्व कार्यकर्ते, सर्व परिपक्ष संघटना, आम्ही नितीन आगे यांच्या कुटुंबियांच्या सोबत राहू. आत्ता जरी अचानकपणे वन डेमध्ये फुल अँड फायनल अशा पद्धतीने नितीनची जी हत्या झाली त्या हत्येचा आम्ही निषेध करतो. अल्पसंख्याक, दलित, बौद्ध यांना सुरक्षा देण्यासाठी सरकारने कोणते पाऊल उचलले? स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार झोपले आहे का? सामाजिक सहिष्णुता आणि सामंजस्य हे तत्वे संपली का? पुन्हा महाराष्ट्रात जातीयता डोकेवर काढीत आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर समोर येत आहेत.